तेव्हा दिल्लीत झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी CAA विरोधात त्यांचं मत व्यक्त केलंय. देशामध्ये जो हिंसाचार घडवला जातोय त्यांना फक्त भाजपला फायदा होतोय आणि देशाचं नुकसान होतंय असं ते म्हणालेत. देशातील इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्याचा हा भाजपचा डाव आहे असंही यादव यांनी म्हटलंय.